सांगलीसह अंकलीतील सात पानपट्ट्यांवर कारवाई महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेल्या गुटखा सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सांगलीसह अंकली तालुका मिरज येथील पानपट्ट्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली सांगली पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने सदरची कारवाई केली या कारवाईत एकूण दहा हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांवर कारवाई केली आहे या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी आणि श्रीनिवास केदार यांनी फिर्याद दिली आहे अभय कुमार श्रीकांत वय वैवर्षात तेहत्तीस नवनाथ अर्जुन निंबाळकर वयवर्ष पंचेचाळीस राहणार अंकली नितीन प्रकाश शिंगाडे राहणार सांगलीवाडी शीतल तमय, वानलेसवाडी आणि रोहन परशुराम सूर्यवंशी राहणार जुनी धामणी अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत त्यांच्या विरोधात सांगली ग्रामीण आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने राज्यात सुगंधी तंबाखू गुटखा सुपारी पान मसाला यांच्यासह विक्रींवर बंदी घातलेली आहे असे असतानाही काही पानपट्टीत याची विक्री केली जाते काल रोजी दुपारच्या सुमारास सांगलीच्या अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंकली फाटा येथील अभय पानशॉप आणि इगल पानशॉप तसेच सांगलीतील सुदर्शन पानशॉप सिलेक्ट पानशॉप राघवेंद्र पानशॉप निर्मल पानशॉप या ठिकाणी छापा टाकला यावेळी या ठिकाणी या प्रतिबंधित केलेल्या असुरक्षित सुगंधी व तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने मुद्देमाल ठेवल्याचे आढळले या यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या सहा पानपट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू गुटखा तसेच पानमसाला असा एकूण दहा हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सांगली ग्रामीण आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयित सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली